आषाढ महिन्यात दोन एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी। त्यापैकी आषाढ शुद्ध एकादशी हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची आणि पूज्य मानली जाते। या एकादशीनिमित्त अनेक लोक पंढरपूरची वारी करतात। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात। हिलाच आषाढी वारी म्हणतात। विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बाबा, विठू माऊली तू माऊली जगाची। पंढरपूर येथे गेल्यानंतर चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे मनोभावाने दर्शन घेतात। या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्व आहे। या आषाढीनिमित्त महाराष्ट्रासह विविध ठिकाणाहून पालख्या पंढरपुरास येतात, जसं की पैठणहून संत एकनाथांची पालखी, त्र्यंबकेश्वराहून संत निवृत्तीनाथांची पालखी, देहूवरून श्री तुकाराम महाराजांची पालखी आणि आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी। तसेच उत्तर भारतातून संत कबीर यांची पालखी ही पंढरपुरास येते। प्राचीन काळी देवता आणि राक्षसांमध्ये युद्ध होते। तप करून राक्षस कुंभ चा पुत्र मृदुमान्य याने भगवान शंकराकडून वरदान म्हणून अमृतत्व प्राप्त केले। म्हणून भगवान ब्रह्मा, भगवान विष्णू आणि भगवान शिव इत्यादी देखील त्याला पराभूत करू शकले नाही। त्याच्या भीतीने देवता त्रिकूट पर्वतावर आमला झाडाखाली गुहेत लपले। त्यांच्याकडे जेवण नसल्याने आषाढी एकादशीच्या दिवशी त्यांचा उपवास झाला। त्यांनी पावसात आंघोळ केली, मग अचानक त्यांच्या श्वासापासून ऊर्जा निर्माण झाली, ज्याने गुरुच्या प्रवेशद्वारावर थांबलेल्या मृदुमान्य राक्षसाला मारले। ही ऊर्जा एकादशीची देवी आहे। असे म्हटले जाते की मंदाता नावाचा राजा होता, ज्याने अत्यंत समृद्ध आणि श्रीमंत राज्यावर राज्य केले। त्याच्या राज्याचे लोक त्याच्या निर्णयावर अपवादात्मकपणे आनंदी होते। तथापि अशी एक वेळ आली जेव्हा राज्य दुष्काळ आणि दुष्काळाखाली 3 वर्षांपासून दुर्मिळ पावसासह पडले। लोक उपासमारीने त्रस्त झाले आणि राजाला त्याच्या मागील पापांसाठी दोष देऊ लागले। राजाकडून कुठली चूक झाली त्याची पूर्णपणे कल्पना नसल्यामुळे तो लांबचा प्रवास करू लागला। त्याच्या प्रवासात तो अनेक शहनांना भेटला, पण कोणीही काही उपाय त्याला देऊ शकला नाही। तेव्हा राजा मंदाता हे ऋषी अंगिराला भेटले, ज्यांनी राजाला सांगितले की त्याच्या लोकांना दुःखामागील कारण शोधण्याऐवजी राज्यात पाऊस कसे आणता येतील त्याच्याबद्दल विचार करा। त्याने राजाला देवशयनी एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा करण्यास सांगितले आणि त्यानंतरच प्रत्येक विधीसह व्रत पाडण्यास सांगितले। खूप आराम देऊन राजा त्याच्या राज्यात परतला आणि ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही केले। त्याचे संपूर्ण कुटुंब त्याच्यामध्ये सामील झाले। काही वेळातच त्याच्या देवशयनी एकादशी व्रताचे परिणाम त्याच्या राज्याचे लोक पाहू शकले। प्रत्येक आनंदाच्या समाप्तीप्रमाणे राज्यालाही त्याचे हरवलेले वैभव परत मिळाले आणि पावसाने प्रत्येक दुःखाचा मागोवा काढून टाकला। म्हणूनच आजच्या काळात लोक अजूनही या दिवशी उपवास करतात, असा विश्वास ठेवून की त्यांना विष्णूंने शांती, समृद्धी आणि आनंद प्रदान करावा। मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। जर व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला कळवू शकता। जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय जय रामकृष्ण हरी।